दारूचं व्यसन अत्यंत घातक असून कुटुंबाच्या नाशाला काणीभूत ठरतं त्यामुळे दारूबंदी चळवळीत चंदगड तालुक्यातील चुडे गावातील महिलांनी पुकारलेल्या लढ्याला भागीरथी महिला संस्थेचा पाठिंबा राहील अशी ग्वाही संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली संस्थेच्या वतीनं आयोजित महिला मेळावा आणि दारूबंदी विशेष ग्रामसभेत त्या बोलत होत्या धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं चंदगड तालुक्यातील तुडळे गावात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता या महिला मेळाव्याच्या निमित्तानं दारूबंदी संदर्भात विशेष ग्रामसभा घेण्यात आली या सभेला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक पंचायत समिती सभापती जगन्नाथ हुलजी सरपंच शिवाजी कांबळे युवा शक्तीचे तालुकाध्यक्ष मायाप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सौ अरुंधती महाडिक यांनी या मेळाव्यात भागीरथी महिला संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली भागीरथी संस्थेमार्फत महिलांना रोजगारक्षम बनवण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरं घेऊन महिलांना रोजगारक्षम बनवलं या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या अनेक महिलांनी स्वतःचा उद्योग स्थापन केला असून त्या आपल्या संसाराला हातभार लावतायत असंही सौ महाडिक यांनी नमूद केलं दारूचं व्यसन हे संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करतं त्यामुळे तुडये गावात महिलांनी दारूबंदीचा जो लढा पुकारलाय त्याला आपला पाठिंबा राहील अशी ग्वाही त्यांनी दिली घरातील कर्त्या पुरुषाला व्यसनापासून परावृत्त करण्याबरोबरच स्वयंरोजगाराची कास धरून कुटुंबाचा उत्कर्ष साधावा असं आवाहन सौ अरुंधती महाडिक यांनी केलं या मेळाव्याला उपसरपंच मधुकर पाटील नवनीत पाटील भुजनराव पाटील सागर डोकरे दयानंद सुंडकोर सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि हजाराहून अधिक महिला उपस्थित होत्या